आता पाहूयात विधानसभा निवडणुकीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ अतुल सुरेश भोसले यांच्या प्रचाराचा शुभारंभ वडगाव हवेली येथे कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमध्ये करण्यात आला. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या शुभारंभ प्रसंगी युवकांचे व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात वाडी वस्तीवर विकास गंगा पोहोचवण्याचे काम डॉ अतुल सुरेश भोसले यांनी गेल्या 5 वर्षात सत्तेच्या कोणत्याही पदावर नसताना केले आहे. यामुळे यावेळी कराड दक्षिण परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत असलेले चित्र सध्या दिसत आहे. वडगाव हवेली येथील मारुती मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला. महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीला मी सामोरे जातोय. भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर मी या निवडणुकीला सामोरे जातोय. आजपर्यंत जी विकास कामं भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्रपक्षाच्या वतीनं या मतदारसंघामध्ये केली आहे ती आम्ही लोकांसमोर मांडतोय आणि खऱ्या अर्थानं लोकांचा मोठा पाठिंबा आपल्याला बघायला मिळतोय. आज आशीर्वाद जर का आपल्याबरोबर राहिला तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार इथं आपल्याला निवडून आलेला दिसेल.